चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक तसेच येणारे सण उत्सव निमित्त शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी घुग्गुस पोलीस स्टेशन अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव आणि पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढून शहरात शांती कायम ठेवण्याचे आवाहन केले. या रूट मार्चमध्ये स्थानिक पोलीस तुकडी C60 चे 32 पोलीस अमलदार, CFS चे पोलीस अमलदार, 46 दंगा नियंत्रण पथक आणि 30 पोलीस अमलदार, पडोली येथील 11 पोलीस अमलदार, रामनगर पोलीस स्टेशन येथील 5 पोलीस अमलदार, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथील 5 पोलीस अमलदार, घुग्गुस पोलीस स्टेशन येथील 44 पोलीस अमलदार आणि 15 जवान हजर होते. रूट मार्च घेण्यात आला, ज्यामध्ये स्थानिक पोलीस आणि C60 चे जवान, त्याच्यानंतर आमचे जे बंदोबस्ताला आलेले बाहेरचे अधिकारी कर्मचारी आहे, CISF आहे, जे निवडणूक संदर्भात बंदोबस्ताला आलेले आहे, त्या संदर्भात आज रोजी आणि येणारे सण रूट मार्च घेण्यात आला आणि जे आपला मुख्य रस्ता आहे तिथून ज्या मिरवणुका निघतात किंवा गावामध्ये एक रूटमार्चचा उद्देश असा आहे की किती स्टाफ आमच्याकडे अवेलेबल आहे आणि काय आम्हाला समोर करायचं आहे. तसेच ज्या निवडणुका आहे त्या माननीय निवडणूक आयोगाच्या आधिपत्याखाली शांततेने आणि सुव्यवस्था कायम राहून व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने आजचा हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे.